आतापर्यंतच्या या 10 महत्वाच्या घडामोडी बघूयात. अरविंद सावंतांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, त्याचं ट्विट त्यांनी त्या संदर्भात केलं होतं. आज सकाळपासूनच्या आतापर्यंतच्या या महत्वाच्या 10 घडामोडी आपण बघतोय. शिवसेनेला काँग्रेसनं पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तशी सूत्रांची माहिती. तर संध्याकाळी 4 वाजता काँग्रेसची या संदर्भात पुन्हा एकदा बैठक होतीये. लवकरच सरकार स्थापन व्हावं असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. सत्तेत सहभागाबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर केला जाणार आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादीचा निर्णय जाहीर केला जाईल. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीचा संवाद सध्या सुरू आहे असं नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मातोश्रीवरून निघालेत आणि ते सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान सोनिया गांधींचं मन वळवण्याचा आपण प्रयत्न करावा असा उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगितलं जाऊ शकतं. दिवसभरातल्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसेल.